विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 6 असा रंगारी श्रावण ही पाहणार आहोत. कवी आहेत ऐश्वर्या पाटेकर. आता बघा, सुरुवातीलाच या ठिकाणी रंगारी हा जो शब्द आहे, तर रंगारी याचा अर्थ या ठिकाणी एक प्रकारे रंग देणारा किंवा चित्रकार अशा अर्थानं या ठिकाणी हा शब्द इथं वापरलेला आहे. आता बघा, याच्या अगोदर आपण या ठिकाणी या कवीचा परिचय पाठीमागील भागात पाहिलेला होता आणि या ठिकाणी आपण कवितेचं वाचनसुद्धा या ठिकाणी केलेलं होतं. आता तरी पण या ठिकाणी अजून एक वेळा आपण काय करूया, कवीचं या ठिकाणी वाचन करूया. बघा, आता ऐका वाचा आणि म्हणा, तुम्हीसुद्धा या ठिकाणी ही कविता तालास्वरामध्ये म्हणायची आहे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टी जागा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्राचीच त्याने मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडाशी. वेण्या गुंफितो वेणीच्या वेणी लाजल्या लाजल्या, पाना फुलाचे पातळ थेंबा थेंबाने सजल्या. झुले पोरीना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरीच्या गाण्याला. पोरा मध्ये खेळा याला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, होळी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, होळी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलाची नक्षी रानात कोंदतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. आणि मग अशा प्रकारचा हा जो श्रावण महिना आहे, हा श्रावण महिना या ठिकाणी जणू काही हिरवा चित्रकार आहे. एक प्रकारे हा रानामध्ये नक्षी गोंदण्याचं या ठिकाणी काम करतो असा हा श्रावण महिना आहे. अनेक प्रकारच्या रंगानं या ठिकाणी हा श्रावण नटलेला आहे, थटलेला आहे. आणि मग श्रावण महिना म्हटलं की या ठिकाणी काय असतं बघा, तर अनेक प्रकारच्या या ठिकाणी रंगाची किमया, पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग, जागोजागी या ठिकाणी साचलेलं पाणी, मग तो जलाशय असेल, मग तो या ठिकाणी काय असेल तर ओढे, नाले, नदी, विहिरी, बोर, उपनदिका, अशा प्रकारच्या अनेक माध्यमातून या ठिकाणी पावसाचं पाणी हे साचलेलं असतं. आणि जणू काही तेही लख आरशाप्रमाणे स्वच्छ आणि तजेलदार, सर्वत्र या ठिकाणी निसर्गानं जणू काही हिरवा शालू पांघरलेला आहे की काय, अशा प्रकारचा झालेला भास असा हा श्रावण महिना. आणि म्हणून कवी याला काय म्हणतो, रंगारी म्हणतो. रंगारी याचा अर्थ रंग देणारा. रंग देणारा हा जो आपल्या कौशल्याने या ठिकाणी रंग देतो आणि या रंगामुळं एखाद्या वस्तूला, एखाद्या गोष्टीला एक प्रकारचं वेगळं सौंदर्य किंवा या ठिकाणी एक प्रकारची एक वेगळी या ठिकाणी दिशा प्राप्त होते. आणि याच्यासारखं या ठिकाणी हा रंगारी म्हणजेच जो श्रावण महिना आहे, या श्रावण महिन्यामध्ये या रंगाऱ्यानं या ठिकाणी निसर्गाला कशा प्रकारचा रंग दिलेला आहे, तर हेच या ठिकाणी कवी सांगतो. बघा, असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. हा जो रंगारी श्रावण आहे याला रंगारी असं म्हटलेलं आहे. मग रंगारी काय करतो तर आपले असणारे अनेक प्रकारचे रंग काय करतो, उधळतो. आणि रंग उधळल्यानं या ठिकाणी निसर्गामध्ये वेगळ्या प्रकारचा रंग निर्माण झालेला आहे. आणि मग असा हा जो श्रावण महिना आहे, हा श्रावण महिना जणू काही रंग उधळीत येतो, सृष्टी जागा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. आणि मग या श्रावण महिन्याला काय म्हटलंय, सृष्टीचा चित्रकार असं म्हटलेलं आहे. आणि मग हा काय करतो, हिरवा रंग या रंगानं या ठिकाणी हिरवा देखावा रेखण्याचं किंवा रेखितो रेखण्याचं या ठिकाणी काम करतो आहे. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्राचीच त्याने मांडली पंगत. आणि मग पंगत येतात त्या ठिकाणी ओळ. आणि मग जणू काही या श्रावण महिन्यानं काय केलंय,
तर जागोजागी चित्राची कायदेशीर पंगत मांडलेली आहे. हा काय प्रकारचा तर कलावंत आहे. आणि मग यानं या कलावंतानं जणू काही या ठिकाणी या रंगाची कलागत केलेली आहे, एक प्रकारचं भांडण वगैरे केलेलं आहे. आणि मग जागोजागी या कलागतीमुळं चित्राची पंगत किंवा ओळ जणू काही मांडलेली आहे. आता बघा चित्रामध्ये या ठिकाणी एक झाड आहे, झाडाला झोका बांधलेला आहे, या झोक्यावर लहान मुलगी बसलेली आहे, या ठिकाणी पाटाचं पाणी वाहत आहे, सर्वत्र हिरवागार निसर्ग बाजूला आहे. असा हा श्रावण महिना. आणि मग नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो न दिसी. आणि मग झिम्मा आणि भुंगळी खेळण्याचं काम सुद्धा हा श्रावण महिना खेळतो आहे. याचबरोबर तो दरीमध्ये डोंगरामध्ये नाचतो आहे, जणू काही नदीबरोबर झिम्मा भुंगळी खेळतो आहे. आणि मग रिमझिम अशा प्रकारचं पडणारं जे पहाडीचं पाणी आहे, हे पाणी काय करतो आहे तर घेऊन झाडाशी हा श्रावण महिना जणू काही बोलतो आहे. वेण्या गुंफितो वेलीच्या वेली लाजल्या लाजल्या. आणि मग या ठिकाणी अनेक प्रकारच्या ज्या काही वेली आहेत, या वेली या ठिकाणी या पावसाच्या पाण्यानं वाढलेले आहेत. आणि मग या वेलीची एकमेकामध्ये या ठिकाणी गुंफण चालू आहे, जणू काही याने या ठिकाणी काय घेतली, या वेलीची वेली घातलेली आहे. अशा प्रकारची केलेलं या ठिकाणी कल्पना मांडलेली आहे. याचबरोबर मग या वेण्या घातल्यामुळं ज्या काही वेली आहे, या जणू काही लाजलेल्या आहेत. आणि पानाफुलाचे पातळ थेंबा थेंबाने सजल्या. आणि मग जणू काही या वेलीनं पाना आणि फुलाचं पातळ नेसलेले आहे. आणि हे पातळ नेसून जणू काही या वेली सजलेले आहे. अशी या ठिकाणी कल्पना श्रावण महिन्यामध्ये या कवीने केलेली आहे. झुले पोरीना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरीच्या गाण्याला. आणि मग या झाडाला या लहान मुलीने झोका बांधलेला आहे. आणि मग झोका खेळण्याचं यांचं या ठिकाणी काम चालू आहे. आणि मग झोक्यात बसून या ठिकाणी म्हटलेलं जे काही गाणं आहे, या गाण्याला एक प्रकारची लय या श्रावण महिन्यानं दिलेली आहे. पोरामध्ये खेळा याला होतो श्रावण खेळला. आणि या लहान मुलामध्ये हा जो श्रावण महिना आहे, हा महिना खेळाला येतो आहे, खेळगा होतो आहे. दही हंडीच्या संगती सिंब गोपाळ अवघा. आणि मग दही हंडीच्या संगतीनं या ठिकाणी काय झालं बघा, तर गोपाळ सिंब अशा प्रकारे झालेला आहे. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो. आणि मग या पावसाचं जे काही घर आहे, हे घर काय केलंय या श्रावण महिन्यानं लख उन्हामध्ये बांधलेलं आहे. आणि खोडी काढून खाट्याळ झाडा आडतो लपतो. आणि मग या उन्हाचं या ठिकाणी घर या श्रावण महिन्यात उन्हात बांधलेलं आहे. याचबरोबर पावसाचं घर उन्हामध्ये बांधलेलं आहे. आणि तो एक प्रकारे या झाडा हा डपून या पावसाची काय करतो आहे, खोड हा श्रावण महिना काढतो आहे. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलाची नक्षी रानात गुंजतो. आणि मग सप्तरंगी जो काही इंद्रधनुष्य आहे, अशा प्रकारचा हा सप्तरंगी इंद्रधनुष्य की जो आकाशामध्ये आहे. आणि मग आकाशामध्ये असलेला हा इंद्रधनुष्य जणू काही या ठिकाणी नभाला अशा प्रकारे या ठिकाणी बांध घालतो आहे. हा काय आहे, इंद्रधनुष्य आहे. मग यानं जणू काही नभाला किंवा आकाशाला काय केलेला आहे, तर बांध घातलेला आहे. आणि मग इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलाची नक्षी रानात गुंततो. आणि मग रंगीबेरंगी फुलाची जी काही नक्षी आहे, ही नक्षी रानामध्ये तो गुंततो आहे. असा रंगारी श्रावण रंग बदलीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खुपा करून राहतो. आणि मग अशा प्रकारचा जो रंगारी श्रावण महिना आहे, याला रंगारी असं म्हटलेलं आहे, चित्रकार असं म्हटलेलं आहे. आणि मग हा काय करतो या ठिकाणी रानामध्ये एक प्रकारे या वेलीच्या जणू काही वेण्या घालतो आहे, पानाफुलाचं यांना पातळ नेसवतो आहे. अजून या ठिकाणी तर एक प्रकारच्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करण्याचं काम हा श्रावण महिना करतो आहे. सृष्टीचा हा एक प्रकारे चित्रकार या कवीनं मानलेला आहे. असे या श्रावण महिन्यानं आपलं जे निसर्ग सौंदर्य आहे, हे निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आपल्या रंगानं एक प्रकारे रंगवलेलं आहे. इंद्रधनुष्याचा या ठिकाणी आकाशामध्ये नभामध्ये एक प्रकारे बांध घातलेला आहे. असं नयनमनोहारी जे वर्णन आहे, हे वर्णन
कवीनं श्रावण महिन्यामध्ये केलेलं आहे। तर इथं या ठिकाणी छोटीशी कविता आपली संपलेली आहे। तुम्ही या कवितेच्या खाली असताना जे प्रश्नोत्तर आहे हे प्रश्नोत्तर स्वाध्याय लिहून काढायचे आहे आणि माझा आवडता महिना श्रावण या निबंधावर या ठिकाणी 10 ओळी माहिती लिहायची आहे।